Kerajaan Bapak Bupati 24 Youth Rashtriya Purush va Mahila Volleyball Spardha 2022 yala upasthit asnare adhyaksha Satyaji Patil Menteri Mandalam Jyeshtha Menteri Jayantrao Patil Karyakari Adhyaksha Volleyball Mahasanghache Ram Avtar Singh Jakhar Mahasachiv Anil Chaudhari ji Mansingrao Naik Pratik Patil PR Patil Shamrao Patil Basep Suryavanshi, Viral Shah, Digvijay Suryavanshi, Netaji Patil, Avinash Patil, Vinayakrao Patil, Padmakar Jagdale, Vijay Patil, Nilkantha Bashir, Rashtriya Khelaadu Mohammad Sa Mulla, Sarva Majhe Krida Premi, Bandhu Bhagini, Majhya Deshacha Kanakopratun Alele Vegvegya Rajyatun Alele Sagle, Amche Khelaadu, Patrakar Mitra Bandhu Bhagini Nor Maya Taru Mitranno. Mie suruvatilaz Swargiya Rajaram Bapu Patlancha Surtila Vidam Raja Prakancha Abhivadan Karto Aani Mala Archa Karekramala Enacha Karta Jayantrawni Pratikni Phar Sagra Kele Lauta Karatar Mie Somvar Mangavar Budvar Gurvar Ek Char Divas Mantralaya Madhe Rajyacha Vegvegya Vikasacha Kamacha Karta Pita Asto Aaj Mangavarcha Divas Ahe Aani Tyachyamule Mala Yayla Thodishi Adchan Hoti त्यांनी सांगितलं की आम्ही एक चांगल्या प्रकारचा स्पर्धा इथं भरवतो आणि मला क्रीडा रसिकांना सांगायचं की प्रतीकच्या रूपाने तिसरी पिढी ही पुढे एक चांगल्या प्रकारचं काम करू पाहते त्याला जाऊन आशीर्वाद द्यायला त्याला प्रोत्साहन द्यावं त्या सगळ्यांच्या नवीन पिढीच्या पाठीशी आपण उभं राहावं या दृष्टिकोनातून मी आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आलेलो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खेळ म्हटल्यानंतर एक सांगिक भावना असते आज राज्यामध्ये परिस्थिती काय बघतो आपण वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल अंतर कसा पडेल जाती जातीमध्ये तणाव कसा निर्माण होईल दुर्दैवाने अशा प्रकारचा प्रयत्न काही राजकीय लोक जाणीवपूर्वक करतात वास्तविक ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये आपण ज्यावेळेस युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यांचा विचारांनी पुढे जायची कल्पना मांडतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने कृती देखील तशी करायची असते मी अलीकडे पाहतोय गेले दोन वर्ष कोरोनाच्यामुळे चांगल्या प्रकारच्या स्पर्धा देशामध्ये राज्यामध्ये भरवता आल्या नाही त्याला काही अडचणी होत्या आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागत होतं उत्तमातले उत्तम खेळाडू आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये आणि त्यांना संधी मिळायला पाहिजे होती परंतु नायला जास्तव संधी देता येत नव्हती आज मात्र ही सगळी परिस्थिती बदलली आहे आणि त्याच्यावर त्या दोन वर्षाचा बॅकलॉग आपल्याला सगळ्यांना भरून काढायचा आहे सध्या देशामध्ये आयपीएलच्या स्पर्धा चाललेल्या आहेत त्या बहुतेक आपल्या डीवाय पाटील स्टेडियम आपलं वानखेडे स्टेडियम आपलं ब्रेबाऊन स्टेडियम आपलं गहुंजेचं एमसीएस स्टेडियम इथंच होत आहे त्यालाही आपले क्रीडा रसिक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत आहे ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना आमच्या सतेज पाटलांनी केला की खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत असताना त्या स्पर्धेच्या निमित्तानं नवीन खेळाडूंना कामाची खेळाची संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातूनच जसं आयपीएल किंवा प्रो कबड्डीच्या धर्तीवर भविष्यात सतेजने ज्याचा उल्लेख केला की व्हॉलीबॉल स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केला जावा खरोखरीच आम्ही राज्याच्या स्तरावर चार मोठ्या स्पर्धा भरवतो एक कुस्तीची एक कबड्डीची एक खो खोची आणि एक व्हॉलीबॉलची सुरुवातीला मला आठवतोय त्याला आम्ही 25 लाख रुपये द्यायचो परंतु आता बक्षिसाच्या रूपाने 75 लाख रुपये राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येक या स्पर्धेला आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि मी आज जाहीर करतो की पुढच्या वेळेस ही स्पर्धा कबड्डी खो खो व्हॉलीबॉल आणि कुस्ती हे जे काही 75 लाख आहे ती पुढच्या वेळेस 1 कोटी प्रत्येक स्पर्धेला देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुनील केदार असेल आदिती तटकरे असतील सतेज असेल किंवा जयंतराव असतील आम्ही सगळेजण प्रयत्न करू कारण आपल्या राज्यामध्ये आपल्या खेळाडूंना पुढे येण्याच्या करता खूप सवलती आपण देतोय यंदाच्याच अर्थसंकल्पामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला
की जिल्ह्याचं क्रीडा संकुलन उत्तमातलं उत्तम करण्याच्या करता 50 कोटी रुपये, जिल्ह्याचं क्रीडा संकुलला 25 कोटी रुपये, जिल्हा विभागीय क्रीडा संकुलला 50 कोटी रुपये, तालुका क्रीडा संकुलला 5 कोटी रुपये, याच्यातून चांगल्यातल्या चांगले खेळाडू निर्माण व्हावे, उद्याच्याला ते ऑलिम्पिक पर्यंत जावे, हीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने भावना आहे. आणि उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे माझे सहकारी याच निमित्तानं प्रयत्न करतोय, आखणी करतोय. यापूर्वी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये 1983, 1987, 1992, 2003 मध्ये महाराष्ट्र राज्य अजिंक्य व निवड चाचणी स्पर्धांचं यशस्वी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा देखील महाराष्ट्रात यापूर्वी 2 झालेल्या होत्या. राष्ट्रीय स्पर्धा देखील आपल्या राज्यामध्ये 2011 शेगावला आणि 2016 नागपूरला झालेली होती आणि आता तिसऱ्यांदा ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होण्याचा मान प्रतीक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्यामुळं माझ्या इस्लामपूरला मिळालेला आहे. आणि या स्पर्धेनंतर देशाच्या क्रीडा नकाशावर इस्लामपूर आणि माझ्या सांगलीचं नाव अधिक ठळकपणे पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा देखील विश्वास मी आपल्याला देतो. त्याच्याबद्दल मी प्रतीकचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून कौतुक करतोय. वेगवेगळ्या या स्पर्धेमध्ये 22 राज्यातून 550 खेळाडू आलेले, 20 राज्यातून 400 मुली, 20 संघ त्या ठिकाणी आलेले आहेत आणि इकडे पुरुषांचे 22 संघ आलेले आहेत. तुमच्या डोळ्याचं पारणं फिटेल अशा प्रकारच्या स्पर्धा होतील. उन्हाची तीव्रता आहे म्हणून आपण दुपारच्या स्पर्धा घेणार नाही. मला प्रतीकने सांगितलं की दादा मी सकाळी 7:30 ते 9:30 आणि संध्याकाळी मात्र उशिरापर्यंत या स्पर्धा घेणार आहे. जरूर माझ्या क्रीडा रसिकांनी त्याला मनापासून प्रतिसाद त्या ठिकाणी द्यावा. ही स्पर्धा किंवा स्पर्धेत सगळेच जण चांगले खेळले तरी जय विजय एकट्याचाच वाट्याला येत असतो, त्यामुळं या सगळ्यांच्या मध्ये आपण फार नाराज देखील व्हायचं काही कारण नाही. रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न इथं माझ्या समोर बसणाऱ्या खेळाडूंनी जरूर करावा. विजयापेक्षा खिलाडू वृत्ती त्यांनी दाखवावी. खेळ भावना महत्वाची आहे, ती माझ्या खेळाडूंनी दाखवावी. त्यातूनच रसिकांची मनं जिंकली जातील आणि खेळ भावना दीर्घकाळ लक्षामध्ये राहील, हे आपण लक्षात ठेवा. एकंदरीतच पुढच्या स्पर्धेसाठी जे यावेळेस स्पर्धा जिंकणार नाही त्यांनी दुप्पट ताकदीनं प्रयत्न केला पाहिजे आणि एक दिवस तुम्हाला यश मिळणारच आहे हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे. मला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून क्रीडा चळवळीत काम करत असताना राज्याच्या क्रीडा चळवळीचं क्रीडा कार्यकर्त्यांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या खेळाडूंचं हित जपणं हे माझं आणि माझ्या संघटनेच्या सर्व सहकार्यांचं प्राधान्य आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललोय. म्हणूनच महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले चांगले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू जे तयार होतील त्यांना क्लास 1 नोकऱ्या, क्लास 2 नोकऱ्या, त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे नोकऱ्या देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चालू आहे. काही काही वेळेस घरातले आई वडील म्हणतात किंवा खेळतो कशाला, उद्या अभ्यासात कमी पडेल, परंतु या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मला महाराष्ट्राच्या पालकांना सांगायचंय की आपल्या घरातल्या मुलांना मुलींना त्यांच्यामध्ये जे क्रीडा नैपुण्य असेल त्याचं शिक्षण देण्याचा प्रयत्न तुम्ही करा, त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा, त्याच्या पाठीशी उभं राहा आणि तो जर उत्तम पद्धतीचा खेळाडू घडला तर निश्चितपणे त्याचं उद्याचं भवितव्य देखील उज्ज्वल राहणार आहे. हा शब्द राज्याच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीनं उपमुख्यमंत्री या नात्याने मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि खरोखरीच प्रतीक खूप चांगल्या प्रकारे तू स्पर्धा इथं भरवल्या. कधी कधी संघटनामध्ये मतभेद त्या ठिकाणी असतात, प्रयत्न करून देखील ते मिटत नाही, अशा वेळेस काही वेळ जाऊ देणं आणि हा त्याच्यावर उपाय असू शकतो. खेळाडू आणि क्रीडा कार्यकर्ता आपसातल्या मतभेदांच्या मुळे निष्क्रिय होऊन घरी बसणार नाही, खेळापासून तो दूर जाणार नाही याची काळजी घेणं ही सुद्धा क्रीडा चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याबद्दल आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे अशा प्रकारची सूचना देखील मी या निमित्तानं करतो.
आणि माझ्या देशाच्या कानाकोपऱ्यात आलेल्या 22 पुरुषांच्या संघाचं आणि 20 महिलांच्या संघाचं हे जे काही सहभागी होतात त्यांचा पुन्हा एकदा मी राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो. स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी या सगळ्या माझ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि जयंत प्रतीक जयंत पाटील व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं स्पर्धेच्या आयोगाचं आयोजनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सुरुवात खूप चांगली झालेली आहे, त्याच्यामध्ये सातत्य टिकलं पाहिजे, भर पडली पाहिजे. अनेक प्रकारचे अनुभव प्रतीक तुला उद्याच्या काळामध्ये येणार आहेत, त्याच्यातनंच खूप काही आपल्याला शिकता येतं आणि त्याच्यातनं एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पुढं आपल्याला लोक निश्चितपणे संधी देतात, आपल्या पाठीशी उभं राहतात. हा अनुभव गेल्या 30 वर्षापूर्वी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेला, त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न कर आणि त्याच्यात नक्कीच तुला यश मिळेल याबद्दलची खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.